वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर शहरातील राजकीय स्थित्यंतरे जोरात होत आहे। राज्यातील झालेले सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडखोरी याचा परिणाम प्रत्येक शहरात व गावात होत असल्याचे दिसून येत आहे। त्याचप्रमाणे बदलापूर शहरात सुद्धा याचे बदल दिसून येत आहेत। बदलापूर शहरातील शक्तिमान पक्ष शिवसेना व भाजप सध्या संभ्रमात आहेत, कारण मूळ शिवसेनेत फूट पडून एक मोठा गट शिंदे गटात सामील झाला आहे। हा गट आता भाजप सोबत युती करेल का, याबाबत काय धोरण वरिष्ठ नेते ठरवतात हे अजून गुलदस्त्यात आहे। त्यामुळे कुठल्या जागा शिंदे गटाला जातील याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। त्यामुळे भाजपचे संभाव्य उमेदवार थांबा आणि पहा या भूमिकेत आहेत। या परिस्थितीत राष्ट्रवादीने शहरातील युवकांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवले आहेत। युवकांना रोजगार देणारे शिबिर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी आयोजित केले होते, त्यामध्ये अनेक तरुणांनी हजेरी लावली होती। याच कार्यक्रमात कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश सचिव कालिदास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शैलेश वडनरे यांच्या उपस्थितीत हजारो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। मागील काही काळापासून कॅप्टन आशिष दामले व शैलेश वडनरे यांच्या उपस्थितीत अनेक युवक राष्ट्रवादीत मेगा प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे। आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलंय, त्यासोबतच अनेक तरुणांनी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, काय अधिक माहिती द्या। ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आणि रोहताताई आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोजगार मेळावे झाले। आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोविडनंतर तरुणांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नोकऱ्यांची गरज आहे आणि आपल्या बदलापूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या तरुणांना नोकरी उपलब्ध व्हावी यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। मला अपेक्षा आहे, आज काही अपॉइंटमेंट लेटरसुद्धा आम्ही आमच्या हाताने त्या ठिकाणी दिलेले आहेत। मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त तरुणांना आणि बदलापूरमधल्या बेरोजगारांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्यात आणि या कार्यक्रमांच्या निमित्तानेच आज बदलापूरच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। आमचे सर्वच त्या ठिकाणी आदरणीय सहकारी कालिदास देशमुख असतील, शैलेश वडनरे असतील, अविनाश देशमुख असतील, प्रभाकर पाटील असतील, आमचे युवक अध्यक्ष असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळेजण आपापल्यापर्यंत प्रयत्न करून या बदलापूर शहरात राष्ट्रवादीची संघटना ही मजबूत करण्यासाठी आपापल्यापर्यंत अगदी झोपून काम करत आहे। नुकतीच तुम्ही राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार यांची भेट घेतली होती, आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन हे वारंवार त्या ठिकाणी आम्हाला ऊर्जाच मिळत असते। म्हणजे आम्ही इथे उपस्थित असलेले जेवढे त्या ठिकाणी कार्यकर्ते, जर ठाण्याचं आपण पाहिलं ज्या दिवशी आढावा बैठक झाली त्या दिवशीपासूनच म्हणजे सांगकळ आम्ही विचार करत होतो की पवार साहेब एवढा वेळ भेटून बदलापूर अंबरनाथसारख्या छोट्या छोट्या शहरांच्या डिटेल विचारून ज्या वेळेस घेतात त्यावेळेस आम्हाला ऊर्जा मिळत असते। आगामी काळात निवडणुका असतील, पक्ष संघटनेची बांधणी असेल, इथे घेण्यात येणारे उपक्रम कार्यक्रम असतील, त्या सगळ्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन मिळवणे त्या ठिकाणी आमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद असतो आणि ते आम्ही सर्वच जण घेत असतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता ज्या पद्धतीमध्ये पक्ष संघटना बांधली गेली आहे खरोखरच एक चांगल्या प्रकारे आता बदलापूर शहरामध्ये पूर्वेला अविनाश वडनरे आणि पश्चिमेला अशोक दामले, प्रभाकर पाटील आणि हे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून संघटना आता चांगली थोडं शहरामध्ये होत आहे आणि त्याचप्रमाणे आज जे ज्या विद्यार्थ्यांनी ज्या मुलांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि आज जो माननीय नितीन आव्हाड साहेब आणि रुता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना रुग्णालयातील काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा विषय करत आहे याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। आणि तुम्हाला एक सांगतो की या बदलापूरमध्ये मी तिथं जनतेतून नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे की यावेळेला आमचा राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निश्चितच ह्या बदलापूर शहरातून राष्ट्रवादी नगराध्यक्ष होईल, कारण या सर्वांचा जर तरुणांचा आपण उत्साह पाहिला तर जनतेतून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष नक्की होईल आणि मी सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नगर काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पक्ष आता जास्तीत जास्त संघटना वाढावी। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, कसा प्रतिसाद होता? आदरणीय सरचालक पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार
संपूर्ण महाराष्ट्रात असो ठाणे जिल्ह्यात असो आणि बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादीचा एक झंझावात निर्माण झालेला आहे. शिक्षण असो, आरोग्य असो आणि रोजगार असो, या तिन्ही विषयावरती काम करायचं असं आमदार सर्व पदाधिकाऱ्यांचं एक चर्चेमध्ये निर्णय झालेला आहे. पुढील काळामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या तीन विषयावर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आणि अगोदरही झालेले आहेत. त्यानंतर मी रोजगारातील आजचा रोजगार मेळावा आहे, प्रचंड प्रतिसाद आहे. कार्यकर्ता घडला पाहिजे, वाढला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. त्यामुळे सामान्य जो तरुण आहे जो बेरोजगारीच्या विळख्यात आहे आणि या सर्व तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या भावनेने आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूर शहरात काम करतो आहे आणि या ठिकाणी आजच्या रोजगार मेळाव्याला जो प्रचंड प्रतिसाद झाला आहे त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी लोकांचं आभार मानतो आणि पुढील काळात देखील अशाच प्रकारचे रोजगार मिळू असे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त करतो. धन्यवाद. वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एका छताखाली. प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत. फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गिझर, तसेच अगदी अल्पदरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्की ही. डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11 टेक्नॉलॉजीला.